नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट सांगेल की या व्हिडिओमध्ये फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी माहिती दिलेली आहे. कोणत्याही प्रकारची टिप्स अथवा रिकमेंडेशन्स या व्हिडिओ थ्रू आपण देत नाही. मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा मी स्पेशल बनवला आहे. खूप साऱ्या लोकांना सध्याच्या कंडिशनला इन्व्हेस्टमेंटबाबत खूप खूप डिस्कशन्स चालू आहेत आणि त्यासाठीच आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की बेस्ट सेक्टर्स फॉर पोर्टफोलिओ. लक्षात ठेवा, आत्ता जर जवळपास बघायला गेलं तर खूप सारे लोक शेअर मार्केटकडे अट्रॅक्ट झालेले आहेत विविध कारणांनी. म्हणजे आपण पाहतोय की टी व्हीज, यूट्यूब्स की विविध अंगी, म्हणजे आपल्याला खूप सारं लोकांना समजते की आता यू मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. परंतु खूप साऱ्या लोकांना असाही प्रश्न असा पडतो की आपण जर इन्व्हेस्टमेंट करतो आहे तर आपल्याला नक्की प्रॉफिट मिळतो का मार्केटमधून? बरोबर आहे, मिळतो तर किती मिळतो? खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की खूप सारा पैसा आहे किंवा असं दाखवलं जातं किंवा दिसलं जातं. तर मी आज तुम्हाला काही सेक्टर्सबद्दल आपण थोडी चर्चा करणार आहे. लक्षात ठेवा, प्रत्येकाला असं वाटतं की आपण घेतलेले स्टॉक्स वर जावेत, आपण घेतलेल्या स्टॉक्समध्ये खूप सारा प्रॉफिट व्हावा, आपला पोर्टफोलिओ अगदी ग्रीन ग्रीन दिसावा असं प्रत्येकाला वाटतं का? नाही, वाटलंही पाहिजे मित्रांनो. परंतु असं होताना दिसत नाही जवळपास 80 ते 90%. बरोबर, 80% जवळपास धरू आपण. का होतं असं? तर एक तर आपलं सिलेक्शन असतं रॉंग. बरोबर, काही स्टॉक्स आपण चुकीच निवडलेले असतात, आणखी खूप साऱ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या. तर आज त्याच्यामधील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोर्टफोलिओबद्दल आपण कोणते स्टॉक्स असावेत हे आज डिस्कस करणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक तुमचा लाईक माझ्या व्हिडिओला देणं नक्की लक्षात ठेवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडतो तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून शेअर मार्केट आपल्या मराठी लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचायला मदत होईल. मित्रांनो, ही आहे एक लिस्ट बनवलेली मी, लक्षात ठेवा. ही लिस्ट कशाची आहे? तर एक सेक्टर्स आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे मी आपण ऐकतो की सरासरी इन्व्हेस्टमेंट करताना इन्व्हेस्टमेंटचं एक डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे आणि ते डायव्हर्सिफिकेशन विविध सेक्टर्समध्ये केलं पाहिजे. बरोबर, आता मी जर एक विविध सेक्टरचे स्टॉक्स घेतोय, जवळपास ही लिस्ट आहे ना एक 40-45 विविध एक सेक्टरल अनालिसिस केलं, तर अशा प्रकारचे विविध प्रकारचे सेक्टर सरासरी काउंट केले जातात. जर मी एवढ्या सेक्टर्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायला गेलो तर माझ्या अकाउंटला होतील 46 स्टॉक जवळपास जर बोलायला गेलो तर. आणि माझ्याकडे जर समजा एक 50 ते 1 लाख रुपये मी इन्व्हेस्ट करतोय असं समजतो, तर माझी सरासरी प्रत्येक सेक्टरमध्ये 2-2 हजार इन्व्हेस्टमेंट होईल. मग माझा पोर्टफोलिओ डेव्हलप कसा होणार, मला पैसे किती मिळणार मग 10 वर्षानंतर विचार करायला गेला तर? ही एक थोडी क्रिटिकल गोष्ट होते ना. बरोबर, मग याचा अर्थ काय होतो की सगळ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं नाही किंवा आपल्याकडे तेवढा पैसा पण नसतो की सगळ्या सेक्टरमध्ये आपण शेअर्स घेतले पाहिजेत. तर मी आज तुम्हाला असे सेक्टर सांगणार आहे की जे अगदी भविष्यातील पुढील 5-10 वर्षामध्ये आपल्याला एक चांगला पैसा नक्कीच द्यायला मदत करतील आणि ह्या सेक्टर्समध्ये तुम्हीही इन्व्हेस्टमेंट करा. लक्षात ठेवा, एक चांगले आउटस्टँडिंग आउट परफॉर्मिंग सेक्टर्स आहेत. आता सेक्टर्सकडे बघताना आपल्याला काय बघायचं की 10 वर्षामध्ये सरासरी मार्केटमध्ये स्कोप कोणत्या गोष्टीला राहणार. बरोबर, म्हणजे मी जर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे आत्ताच्या कंडिशनला पुढील 10 वर्षासाठी आणि त्या 10 वर्षानंतरनं माझ्या शेअरची काय प्राईज असेल हे मला आत्ताच्या कंडिशननं व्हिज्युअलाइज करायचं आहे. तर ते व्हिज्युअलाइज करताना मला हेही पाहायला लागेल की मी त्या इन्व्हेस्ट करतो ज्या सेक्टरमध्ये त्या सेक्टरला पुढील 10 वर्षामध्ये स्कोप वाढता राहिला पाहिजे, भरपूर स्कोप असला पाहिजे, तरच त्या कंपन्या चांगल्या परफॉर्म करतील ना. जर असा एखादा प्रोडक्ट मी निवडतो की त्याला 5-10 वर्षानंतर स्कोपच राहणार नाही तर मग मी कुठेतरी रिस्क येतो आहे. जसं की म्हणजे सांगत राहील मी तुम्हाला पुढे येताना. ओके, आज समजलं मला काय सांगायचं आहे सेक्टर्सबद्दल. चला आता आपण सुरुवात करूया आजच्या मेन टॉपिकला की आपल्या भविष्यासाठी काही 6 सेक्टर्सची नावं सांगणार आहे की जे एक टॉप परफॉर्मिंग सेक्टर आहेत, इंडस्ट्रीमध्ये लिडिंग सेक्टर्स आहेत, इंडियन इकॉनॉमीमध्ये पण एक लिडिंग सेक्टर्स म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि शेअर मार्केटमध्येही या सेक्टर्सला हाय वेटेज आहे. जे सेक्टर्स आपल्याला पैसा कमवून देणार आहेत मार्केटमध्ये, नक्कीच भरमसाठ पैसा मी म्हणणार नाही तुम्हाला. आपल्याला एक नॉर्मली सरासरी वर्षाला 20-30% रिटर्न भेटले ना खूप झाले. ॲज ॲन ॲव्हरेज निफ्टी वर्षाला 14 ते 15% ॲव्हरेजली रिटर्न देत असते जर मागील 20 ते 30 वर्षाचा काळ बघितला तर. मग सरासरी आपण व्यवस्थित जर टाइम टू टाइम एंट्री आणि एक्झिट करत राहिलो तर आपल्याला 20 ते 30% आरामात मिळतात फक्त चांगले स्टॉक्स निवडले तर. आता ते चांगले स्टॉक्स कोणत्या सेक्टरचे निवडायचे ते आपण पाहणार आहोत. याच्यामधील पहिला सेक्टर आहे आजचा, तो आहे बँकिंग सेक्टर आणि त्याच्यामध्ये प्रायव्हेट मी असं लिहिलेलं आहे ते का तुम्हाला सांगतो. लक्षात ठेवा, बँकिंग सेक्टर मी पहिल्यांदा का घेतला आहे. जर आपण मागील 1-5-10 वर्षाचं सेक्टोरियल अनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये असं दिसतं की बँकिंग सेक्टरचा उजवा हात आहे खूप. उजवा हात म्हणजे कसा? एक वरचढ आहे बँकिंग सेक्टर राहिलेला. का? तर
प्रत्येक कंपनीला प्रत्येक व्यक्तीला लोनची गरज असते, बरोबर आहे. आता हे लोन कुठून घेणार आहे? आपण बँकांकडून. म्हणजे इंडियाची जी काही स्टोरी लिहिली जाणार आहे इथून पुढची, ही त्याच्यामध्येही बँकांचा रोल हा खूप महत्त्वाचा राहणार आहे. प्रत्येकाला बँकांकडून लोन घेणं गरजेचं आहे. जर आपल्याला अजून कंपन्या येणार असतील, आणखी काही जी डेव्हलपमेंट होणार आहे, आणखी आपण हाऊसेस घरे वगैरे घेणार असणार आहे याच्यासाठी, तर आता बँकिंगमध्ये पण दोन टाईप पडतात. एक असतं PSU, पब्लिक बँका ज्या बोलतात, पब्लिक सेक्टर बँका असतात त्या, आणि दुसरा तर प्रायव्हेट बँका. पब्लिक सेक्टर म्हणजे काय? स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पंजाब नॅशनल बँक. प्रायव्हेटमध्ये कुठल्या येतात? HDFC बँक, ICICI, ॲक्सिस, ओके, हे येतात प्रायव्हेट. आता काय राहतं? थोडं जर तुम्ही मागचा अभ्यास केला असेल तर असं दिसेल तुम्हाला की जे फ्रॉड झाले ते थोडं NPA मॅटर असेल, किंवा जी बाहेर लोक फसून गेली पळून गेलेली असतील, जे फ्रॉड्स करून आपण विविध TV चॅनल नाव ऐकतो, तर हे मोस्टली गव्हर्नमेंटल बँकांना थोडं इझिली त्यांना फसवता येतं. प्रायव्हेट बँकांचं काय होतं? मॉडेल खूप स्ट्रॉंग असतं, लक्षात ठेवा. म्हणजे त्यांचा NPA थोडा कमी असतो आणि प्रोफेशनली सगळं बिझनेस त्यांनी मॅनेज केलेला असतो. त्यामुळे बँकिंग सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करताय तर प्रायव्हेट बँकांना निवडायला तुमचा स्कोप जास्त असला पाहिजे, कारण त्या बँकांचा रिटर्न्स हे चांगले राहणार आहे. त्यामुळे आशा करतो तुम्हाला हा फंडा समजला असेल. मग याच्यामध्येच आपण एक फायनान्स सेक्टरला पण इन्क्लूड करू, लक्षात ठेवा. म्हणजे NBFC असं बोललं जातं, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज. म्हणजे जसं की बजाज फायनान्स वगैरे असतात, ह्या कंपन्या ज्या आहेत ना, नॉन बँकिंग कंपन्या असतात. म्हणजे ज्यांच्याकडे बँकिंग लायसन्स नसतं परंतु त्या कंपन्या फायनान्स देऊ शकतात, त्याला नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज असं बोललं जातं. म्हणजे जसं बजाज फायनान्स वगैरे सारख्या कंपनी, या कंपन्यांनाही चांगला स्कोप राहणार आहे. आता याच्यामध्ये खूप सारं बोलता येईल, परंतु फक्त मेन मुद्दा सांगतो की बँकिंग सेक्टरकडे बघताय तर प्रायव्हेट बँकांना कॅच करा. समजलं? हा झाला पहिला सेक्टर. दुसरा सेक्टर आहे अर्थातच आपला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. लक्षात ठेवा, जगामध्ये आजच्या कंडिशनला IT सेक्टर, जे सॉफ्टवेअर सोल्युशन्स देतो, त्याच्यामध्ये भारताचा खूप मोठा हिस्सा आहे. बा आपल्या देशामधील TCS, विप्रो, इन्फोसिस, त्याच्यानंतर ना खूप सारी नावं घेता येतील, SCLTech सारखी, ओके, इन्फोएज. तर या कंपन्यांचा जगामध्ये खूप सारा आत्ता, म्हणजे त्यांनी मार्केट कॅप्चर करून ठेवलेलं, आणि येणाऱ्या काळामध्ये पण काय करणार आहेत? या कंपन्या बाजार हिस्सा काबीज करायचा प्रयत्न करतील. आणि साहजिक इंडियामध्ये जे सॉफ्टवेअर सोल्युशन्स मिळले जातात ते जगाच्या तुलनेमध्ये थोडे स्वस्तात आपल्याकडून मिळतात, आणि आपल्या कंपनीने चांगलं मार्केट काबीज केले. त्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जी भविष्याची गरज आहे येणाऱ्या काळाची, आत्तापर्यंत पण होती आणि येणाऱ्या अजून काळामध्ये होईल, कारण इथून पुढे सगळं कंपन्या ऑटोमेशन होत राहतील, सगळं ऑनलाईन होत राहणार आहे, बरोबर. सगळं आजच्या कडीला ई कॉमर्स टाईप चालू आहे, लक्षात ठेवा. मग इथे IT सेक्टर आपल्याला उजवं ठरणार आहे, त्यामुळे या सेक्टरवरही तुमचं लक्ष राहू द्या. याच्यामधील टॉप कंपन्याज तुम्ही चांगल्या निवडा. आता कंपन्या कशा निवडणार हे तुम्हाला मी आधीही शिकवलं आहे, आणि याच्याबद्दल आणखी भविष्यात आपण बोलत राहू. तर दुसरा सेक्टर होता इन्फॉर्मेशन सेक्टर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तिसरा सेक्टर आहे आपला FMCG, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमेबल गुड्स. लक्षात ठेवा, FMCG सेक्टर जर बघितला तर मी त्याला एक युवरग्रीन सेक्टर असं बोलतो. तुम्ही जर पाहिला असेल तर करोनाच्या एवढ्या साथीत ही FMCG सारख्या कंपन्या चालू होत्या, लक्षात ठेवा, कारण ह्या कंपन्या थांबवू शकत नाही, कारण लोकांची जी गरज आहे रोजच्या रोज, त्या गरजा ह्या कंपन्या आपल्याला भागवत असतात. आणि येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवा, ह्या कंपन्या थांबणार आहेत का? जसं पॉप्युलेशन वाढत राहणार आहे, यांचा खफी वाढत राहणार आहे, लोकांची दैनंदिन राहण्याची जी सवय आहे तीही बदलत राहते. लोक अजून थोडे स्टायलिश, थोडे प्रोफेशनल राहायला लागलेत, ओके. खेडेगावापर्यंत पण चांगले चांगले प्रोडक्ट्स लोक वापरायला लागले, जे महाग असतात तेही लोक आता खेडेगावातील लोकही घ्यायला लागलेत. त्यामुळे FMCG कंपन्यांना खूप सारं चांगलं स्कोप आहे फ्युचरमध्ये. त्यामुळे तुमचा जो काय पोर्टफोलिओ बनवत आहे त्याच्यामध्ये FMCG सेक्टरला तुम्ही नक्कीच एक इन्क्लूड केले पाहिजेत स्टॉक्स त्याच्यामध्ये. आशा करतो हा पॉईंट समजला असेल. तिसरा पॉईंट होता FMCG. तसेच मित्रांनो, व्हिडिओ आवडतोय तर नक्कीच लाईक प्रेस करा. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आपल्या व्हिडिओजला खूप साऱ्या लोकांपर्यंत घेऊन जात असतील. जेवढ्या जास्त लाईक तेवढ्या व्हिडिओज ती व्हिडिओला यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतं. आता पुढचा सेक्टर आहे ऑटोमोबाईल सेक्टर. लक्षात ठेवा, ऑटोमोबाईल सेक्टर म्हणजे जे मारुती, त्याच्यानंतर टाटा मोटर्स वगैरे ह्याच्या कंपन्या सगळ्या, TVS मोटर, महिंद्रा अँड महिंद्रा ह्या सगळ्या कंपन्या. लक्षात ठेवा, ऑटोमोबाईल सेक्टर आत्ता जरी एक डाऊन ट्रेंडमध्ये, बरोबर, थोडं लॉसेसमध्ये कंपन्या चालू आहेत. म्हणजे काय झालं होतं, मागील 5-10 वर्षामध्ये खूप सारी रॅली दिली होती, त्याच्यानंतर खूप सारं थोडं ह्याच्यामध्ये सध्या थोडं एक काय आलेलं आहे,
एक रिसेशन किंवा करेक्शन आलेले असं आपण बोलू. आता लक्षात ठेवा, मग पुढील 10 वर्षामध्ये काय होणार आहे, प्रत्येकाकडे फोर व्हीलर येईल. लक्षात ठेवा, आत्ताच जर आपण बघतोय ना, तर आपण जिथे राहतो ना, ते जी सोसायटी असेल, जिथं आपलं बंगलो असेल, तिथे गाड्या लावायला जागा नसते. लक्षात ठेवा, काय होतं तर प्रत्येकजण आता गाडी एक हौसेची मौजमजेची वस्तू बघण्यापेक्षा आता एक गरजेची वस्तू असंही बघतो आहे. लक्षात ठेवा, आणि गरज वाढणार आहे लोकांना. लक्षात ठेवा, प्रत्येकाची गाडी घेण्याची गरज वाढणार आहे, प्रत्येकजण या गाडीकडे बघणार आहे. तसेच आता इलेक्ट्रिकल्स वे येणार आहेत, म्हणजे ज्या बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या आहेत त्या येणार आहेत आता. त्याच्यामुळे हे सेक्टर्स थोडं हलवून निघणार आहे. त्यासाठी याच्यातील चांगल्या कंपन्या निवडा, नक्कीच ऑटोमोबाईल सेक्टरला हे पुढील 10 वर्षात खूप चांगला स्कोप राहणार आहे. हा झाला ऑटोमोबाईल सेक्टर. त्याच्यानंतर ना पुढचा आहे फार्मा सेक्टर. लक्षात ठेवा, फार्मा सेक्टरबद्दल जर बोलायला गेलं तर जगामध्ये जवळपास भारत एक अग्रगण्य देश आहे फार्मा सेक्टर. म्हणजे जे फॉर्म्युलेशन्स आपण ज्या गोळ्या वगैरे बनवतो देशामध्ये विकतो बाहेरच्या, त्याच्यामध्ये आपण खूप सारे मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. खूप साऱ्या अमेरिकन युरोपियन कंपन्यांचे मोठमोठे कारखाने आपल्या देशामध्ये लागलेले आहेत आणि त्या इथे प्रोडक्ट करून आपण बाहेर विकतो. म्हणजे आपल्याला खूप सारा पैसा फार्माकडूनही विकतो आणि फार्माची गरज ही खूप महत्त्वाची. लक्षात ठेवा, बघा कोरोनासारखी एवढा साथ आली, सगळं डिपेंड कशावर आहे, फार्मावरच आहे ना आजच्या कंडिशनला. म्हणजे येणाऱ्या काळामध्येही एक मोठा स्कोप आहे ह्या फील्डमध्ये. 10 वर्षामध्ये खूप सारं वास्ट याच्यामध्ये काय होणार आहे, डेव्हलपमेंट होणार आहे. आणि लक्षात ठेवा, आत्ताचा काय प्रॉब्लेम काय चालू आहे माहिती आहे तुम्हाला, चायना फॅक्टर चालू आहे. चायनामध्ये काय माहिती आहे का, आपल्या देशात जरी फार्मा आपण चांगलं बोलत असलो तरी खूप सारं रॉ मटेरियल आपल्याला चायनामधून आणावं लागतं. लक्षात ठेवा, आपण खूप सारं चायनावर डिपेंड आहे. परंतु गव्हर्नमेंटने एखादी जरी चायना बॉयकॉट पॉलिसी इनकेस फ्युचरमध्ये आणली तर देशामध्ये अजून फार्मा सेक्टरला एक प्रबळ फोर्स मिळणार आहे गव्हर्नमेंटकडून, जेणेकरून आपण नवीन नवीन कंपन्या अजून तयार होतील. लक्षात ठेवा, आणि देश बाहेरच्या जगामध्येही आपल्याला विकता येईल अजून फोर्सफुली. त्यामुळे फार्मा सेक्टर ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणं गरजेचं आहे. याच्यानंतर ना आपला महत्त्वाचा शेवटचा सेक्टर आहे, 6वा, इन्शुरन्स सेक्टर. मित्रांनो लक्षात ठेवा, आजकाल आपण कोणतीही गाडी घेतली तर कंपल्सरी इन्शुरन्स घ्यावा लागतो. आजकाल प्रत्येकजण एक सिक्युरिटी म्हणून काय करतो आहे, एक हेल्थ इन्शुरन्स प्रत्येकजण घेतो आहे. प्रत्येकाला माहिती आहे इमर्जन्सीला पैसे नसतील तर आपल्या हेल्थ पॉलिसी किंवा विविध पॉलिसीचा आपल्याला तो इन्शुरन्सचा पैसा उपयोगी आणता येतो. आणि खूप सारे इन्शुरन्सचे प्रकार आहेत. माणसांची जागृती खूप वाढली इन्शुरन्स काय बघण्याची. त्यामुळे लक्षात ठेवा, येणाऱ्या काळामध्ये इन्शुरन्स सेक्टरलाही चांगलं महत्त्व राहणार आहे. कारण आपली पॉप्युलेशन आहे ना, लक्षात ठेवा, ती आपल्यासाठी एक हुकमी बाजू आहे. लक्षात ठेवा, इंडियामध्ये कारण एवढं पॉप्युलेशन, एवढं पब्लिक आहे ना, त्याच्यामुळे आपली बाजारपेठ मोठी. आणि साहजिक आहे, या कंपन्यांना खपवायला, माल खपवायला खूप सारा स्कोप इंडियातच अवेलेबल आहे. त्यामुळे इन्शुरन्स सेक्टरवरही लक्ष ठेवा. मग याच्यामध्ये त्या कंपन्या शोधा, त्या कंपन्या कशा कशा असतात हे तुम्ही विविध डिफर कंपन्या करून त्याच्यामधून इन्व्हेस्टमेंट करू शकता. आशा करतो 6वा सेक्टर ही तुम्हाला समजला असेल. आता थोडी महत्त्वाची बोल बाब आपण डिस्कस करू, गुंतवणूक कशी करावी याच्यामध्ये. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न पडला असेल की यांच्यामध्ये आता आपल्याला कशाप्रकारे गुंतवणूक केली पाहिजे. पहिली गोष्ट, कोणत्याही एका सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही आपल्याला. ओके, जी नॉर्मली गोष्टी सांगतो त्या लक्षात ठेवा. प्लस ही जी मी माहिती दिली ते मला चांगले जे सेक्टर्स वाटत आहेत ते तुमच्याशी मी शेअर्स केलेत. या व्यतिरिक्तही चांगले सेक्टर्स आहेत, असं नाही की आणखी बाकीचे सेक्टर खराब आहेत की तर अजिबातही नाही. तुम्ही तुमच्या प्रॉपर स्टडीनुसार घेऊ शकता. कारण मी अजून सेक्टर घेतले तर मग अगदी 10-12 सेक्टर्स होतील. मग काय होईल, असे सेक्टर जर आपण जास्त घेतले तर मग आपल्याला काय होतं, आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती जास्त डिवाइड केली जाते. त्यामुळे मी हे लिमिटेड सेक्टर्स याच्यामध्ये घेतले. आता गुंतवणूक करताना सगळी गुंतवणूक एकाच सेक्टरमध्ये अजिबात करू नका. विविध सेक्टर्समध्ये करा, विविध ॲलोकेशन करा फंड्सचं आणि वेळच्या वेळी प्रॉफिट्स बुक करत राहा याच्यामध्ये. हे तुम्हाला मी सांगेल. कारण एकदम पैसे कोणत्याही सेक्टर्समध्ये गुंतवले तर तो स्टॉक ज्यावेळी खाली पडेल त्यावेळी आपल्याकडे पैसे जर नाहीत राहिले तर आपल्याला तो कमी किमतीमध्ये खरेदी करता येत नाही. आणि कंपन्या निवडताना थोड्या फंडामेंटली आणि टेक्निकली स्ट्रॉंग कंपन्या निवडा, जेणेकरून 10 वर्षानंतर ना तुमचा एक चांगला पोर्टफोलिओ बनलेला असेल मार्केटमधून. अशा करतो तुम्हाला हा फंडा समजला असेल. तसेच मित्रांनो, या व्यतिरिक्त माझी एक वेबसाईट आहे www.comcursview.com. याच्यावर मी माझे काही कोर्सेस आहेत, माझे जे वर्कशॉप्स आहेत त्याची डिटेल माहिती दिलेली आहे. माझे विविध ब्लॉग या साईटवर मी देत असतो. जी माझी अकॅडमी आहे ती पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर इथे वर्कशॉप घेत असतो मी. सध्याच्या कंडिशनमध्ये आपण सध्या कोरोनामुळे पॉज केलेलं आहे, परंतु ऑनलाईन कोर्सेस घ्यायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. कारण शेअर मार्केट एक स्किल आहे, लक्षात ठेवा. ते स्किल डेव्हलप करायचं असेल तर नॉर्मल एक शिकण्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपण लाईफटाईम याच्यामधून पैसे हळूहळू का होईना कमवू शकतो. टिप्स घेण्यापेक्षा शिकायला प्राधान्य द्या असं मी तुम्हाला सांगेल. आणि मित्रांनो, ज्यांना डिमॅट अकाउंट ओपन करायचं आहे त्यांच्यासाठीही मी आज एक स्कीम घेऊन आलेलो आहे.
आज 21 आणि 22 जूनला पर्यंत तुम्हाला अपस्टॉक्सचं अकाउंट ओपनिंग फ्री आहे. 20 ते 22 त्यांची स्कीम आहे. या स्कीममध्ये आपल्याला काय भेटणार आहे, त्यांच्याकडून डिमॅट अँड ट्रेडिंग अकाउंट टोटली फ्री मिळेल. याच्यानंतरनं मनी कंट्रोल फ्रो ही इयरली सबस्क्रिप्शन जवळपास 2000 रुपयाची आहे, ती तुम्हाला फ्री टोटली फ्री मिळते. आणि झिरो ब्रोकरेज फॉर 30 डेज. पुढील 30 दिवसासाठी तुम्ही अगदी फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेड करा, अगदी इक्विटी तर ऑलरेडी फ्री आहे, किंवा इंट्राडे करा, तुम्हाला अपस्टॉक्सचं जे ब्रोकरेज असतं ते अजिबात लागणार नाही. खूप सारी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आपल्याला याच्यामध्ये. तर तुम्ही जर डिमॅट अकाउंट आज आत्तापर्यंत ओपन केलं नसेल किंवा तुमच्याकडे एक डिमॅट अकाउंट असेल तर तुम्ही हे दुसरं फ्री आहे ते ओपन करून ट्रेडिंगसाठी वापरू शकता. अधिक माहितीसाठी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आत्ताच त्या लिंकवर जाऊन तुमचं अकाउंट ओपन करा. तुम्हाला माझ्याकडूनही मी काही कोर्स लवकरच गिफ्ट देणार आहे, जे माझे डिमॅट अकाउंट होल्डर्स असतील माझ्या अंडर ओपन केले त्यांना एक कोर्स काय काय खूप सारी तुमच्यासाठी मी 25 तारखेला अनाऊन्समेंट करेल. तोपर्यंत तुमचं अकाउंट ओपन करून ठेवा. तसंच मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला हे कळवायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडलाय तर नक्कीच एक लाईक प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो.